ठीक आहे, रिपोर्टिंग चालू का? होय. हा, म्हणजे आता तू भरती झाला म्हणून समजायच. हा, काय रावलंय? होय. आणि आता तुझी बारी, लवकर यायचंयस. अरे पुढच्या भरतीला फिक्स आहे बघ, फक्त नशिबानं इथंच यायला पाहिजे लागत. हा, वाट बघतोय. आजा. आधी तू आमच्या अजिंक्यांना बोका बोका केलंस, दुसऱ्या पोरी बरोबर त्यांचं नाव जोडत होतीस, पण या सगळ्याच्या माग तूच आहेस. मी म्हणजे तुझं आमच्या अजिंक्यांचं सुरू आहे, तुला कोणी सांगितलंय? नुसतं वरवर दाखवायचं की काय नाही, पण आतन काय? आतन तुम्ही कुठल्या तरी बागेत भेटायला गेला होता, हे खरं आहे का नाही? बायको कशी पाहिजे? कशी? जी जी म्हणते तशी, एकदम खंकी, माझ्या घराला सांभाळणारी. हा, दिसायला देखील नसलं तर चालेल ना, पण मनानं अशी सुंदर पाहिजे ना, तिचा चेहरा जिवारी कोरावा असं वाटलं पाहिजे. आता कुठं शोधायची अशी पोरगी? शोधल कशाला पाहिजे? एकदा वर्दीत तर येऊ दे मला, मग बघ कशी येते माझ्या माग माग. बघू की. बघशीलच तू. तू म्हणजे पार्लरच्या जाहिरातीसाठी काढायचे? सुमन. होय होय होय. बर, मग काढूया की. म्हणजे तू साडी नेसणार? आता साडीतला फोटो काढायचा म्हणजे साडी नेसायला पाहिजे की. मी काय म्हणती, एक आता दुसरा फोटो चालणार नाही का? म्हणजे ड्रेस मध्ये? नाही 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 का? अगं म्हणजे तुझा साडीतला फोटो चांगला आला ना की आमच्या बचत गटाच्या जाहिरातीसाठी बी वापरता येतील ना, तुला चालेल ना? हा, पण पण काय? पण बिन काय नाही. हा, आता नाही ते प्रश्न विचारू नका. तिने असेल साडी आता म्हणली ना. हो सुमन, डबा झाला ना भरून? होय. दे की तिला, अजिंक्य बाहेर थांबले असतील ना. हो. एवढा कौशिर्ग? आतमध्ये मीटिंग चालली आहे बायकांची. तुझी मामी बी आली आहे की? काय मामी कशाला आलत? आता मला काय माहित, असं काय तर काम. हा, काय ग अशी फोनवर तू जशी बोलत होतीस सेम तसं जेडी कशी काय बघत होती का? मला माहित होत असंच होणार आहे ते. माहित होते म्हण, तूच काहीतरी केलं असणार आहेस. मी ओळखत नाही तुला. मला कशाला काय करायला लागतंय? तुझी जेडी चालली होती की इथं? माझी जेडी? मग माझी वे. आता मामाची पोरगी आहे म्हणजे? बस बस. का बायकोचा इशे काढायला नको वाटतंय वे? हे गप्ती का? आता आता बघ बरं कसं दिसतंय. आता काय झालं? काहीतरी कमी. कमी? अरे तूच तर म्हणलास की दागिने आणि मेकअप कमी करा म्हणून. वय, काहीतरी कमी वाटते मला. काय
ही डोक्यावरची गजराची टोपली आधी काढा. गजरा? अरे राहू दे की. अगं तू थांब, त्याला कसं पाहिजे तसं करू देत की. काकी तुमच्याकडे कस नाजूक सा गुलाबाचं फुल आहे का? हाय की शितलीनं लावलेल्या झाडाला आले आणू. हां थांब आणते. शेखर्या अरे लग्नासाठीचे फोटो काढून काढून तुझं डोकं फिरलंय. आपण पार्लरसाठी फोटो काढतोय हाय की नाही? हां सॉरी 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 विसरलोच मी. आता विसरू नकोस. नाही काकी तिचा पदर डोक्यावर घ्या की जरा. नेमका कसा पोरगा पाहिजे सांग. प्रत्येक पोरीला असं वाटत की आपल्यावर कोणतरी प्रेम करणार असावं, पण फक्त माझीच काळजी घेईल असा पोरगा मला नको. माझ्या बरोबर सगळ्यांना जपेल असा पोरगा मला पाहिजे. ज्याची स्वतःची काहीतरी स्वप्न असतील ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणारा पाहिजे. लोकांना त्याला बघताच सलाम ठोकला पाहिजे. त्याचा रुबाब तर असा पाहिजे की पोरी त्याला बघताच डायरेक्ट पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट. मग कसे प्रपोज करायचे? डायरेक्ट तुम्हाला विचारायचे. थांब पाच मिनिट मला बोलायचं. बोलायचंय आणि मग तुम्ही थांबायचे. नाही थांबली मी, निघून जायची. सायकलवर होती. तुमच्याकडे सायकल होती? तुम्ही धावत जायचे. मग ते उभे राहायचे असं म्हणजे मी यायच्या आधीच पहिले उभे असायचे कोपऱ्यावर उभे राहायचे आणि तुम्ही आले की सायकल थांबवायचे. थांब मला म्हणायचे. पण थांबतच नव्हते. मग तुम्ही धावत धावत प्रपोज केलं का? परी म्हणजे वन ऑफ द पार्टनर का? अगं सावित खरं सांगू का, तिला खरं तर पार्टनर म्हणणं चुकीच आहे. ते ना असं आमचं एक लहान बाळ आहे. ती तुम्हाला कशी भेटली? आसमानचे डबके क्या? हा आसमानचेच. गौरी तुम चाहती ना कि तुम्हें बेटा हो तो हमारी एक बात मानोगी? अम्मा जी आप बेटा चाहती हो ना तो मैं आपकी हर बात मानूंगी. तुम हमें बताओ कि रोज के खाने में तुम्हारी पसंदीदा चीज क्या है? मतलब खाना अधूरा है? भात. तुम संकल्प करो कि जब तक तुम्हें बेटा नहीं हो जाता तुम चावल नहीं खाओ. विक्रांत अरे इथे बँकेकडून एक लेटर आले. त्यात फक्त असं लिहिलंय की तुमच्या सेफ डिपॉझिट वॉल्टचं गेल्या 3 वर्षांचं भाडं थकीत आहे, लवकरात लवकर भरून टाका. कोइन्सिडन्स असा आहे की त्याचा आणि त्याचा आवीचा नंबर सेम टू सेम आहे. 2712. अरे निर्लज्ज माणसा वर तोंड करून परत बोलतोयस? राधिका आज दुपारी ह्याच आणि त्या शहाणीच दोघांचंही संभाषण मी या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं होतं, पण याने पाहिलं आणि मी ते तुम्हाला ऐकवीन म्हणून यानं माझा मोबाईल तोडून फोडून टाकला. माणूस जवळचा असेल तर त्याला समजवायचं, समजवणी नाही समजलं ना तर हक्काने कान धरायचा. असं केलं तरच त्याला त्याच्या चुका समजतात. मला सांगा आजपर्यंत तुम्ही सूरज भाऊजींना खूप सांभाळून घेतलं घेतलत ना? मग आज जरा त्यांना ओरडलात तर त्यात बिघडलं कुठे?